नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण हिरवेगार मन हा पाठ बघितला होता. हिरवेगार मन हे आपण भाजीवाले काका यांच्या संदर्भामध्ये बघितलं होतं की जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये दूधवाला असेल, पेपरवाला असेल, अशा अनेक जणांशी आपला संबंध येतो. तसाच भाजीवाले ह्याही लोकांशी संबंध येतो. मग ते कसं आहे की कुठलंही काम हलकं न मानता ते भाजीवाले काका बरोबर भाजी मंडईतून भाजी आणतात आणि सगळ्या लोकांना ती बरोबर 9 वाजता आणून देतात. आणि जशी हवी तशी भाजी त्याच्यामध्ये असते. त्याच्यामध्ये फळभाज्या असतील, फळ फुले पालेभाज्या असतील, अशा अनेक प्रकारच्या भाज्या ते घेऊन येतात आणि बायकांना घर बसल्या ती भाजी मिळते. त्यामुळे बायकांनासुद्धा आराम मिळतो. अशा भाजीवाल्यांचं वर्णन त्यांनी ह्या पाठामध्ये केलेलं आहे. आता आपण पाठाखालची प्रश्नोत्तरे पाहूया. भाजीवाले काका रोज किती वाजता कॉलनीत येत असत? किती वाजता येत असत? अगदी बरोबर, सकाळी 9 ठोक्याला भाजीवाले काका कॉलनीत येत असत. पहिली कमाई झाल्यावर भाजीवाले काका काय पुटपुटत असत? पहिली कमाई म्हणजे पहिलं जेव्हा मिळकत होत होती, भाजीचं पहिले पैसे जेव्हा त्यांना मिळत असत, तेव्हा ते काय पुटपुटत असत? तर भवानीची कृपा असं ते पुटपुटत असत. भाजीवाले काका ज्येष्ठ नागरिकांची कोणती सेवा करत? आता ज्येष्ठ नागरिक म्हणजे काय? जे वयानं जास्त आहे. ज्येष्ठ म्हणजे मोठे. नागरिक म्हणजे ज्यांचं वय जास्त आहे, 60 वर्षाच्या पुढं असेल, तर त्यांना आपण ज्येष्ठ नागरिक असं म्हणतो. मग त्यांची कोणती सेवा ते करत असत? तर भाजीवाले काका ज्येष्ठ नागरिकांशी माणुसकीने, आपुलकीने, नम्रपणे त्यांची चौकशी करून त्यांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करत असत. म्हणजे काय, वय जसं वाढतं तसं काही ना काहीतरी आजारपण असतात. मग त्या आजारपणामध्ये कोण जर आपल्याशी बोललं तर आपल्याला आनंद होतो, किंवा त्या नागरिकांना, ज्येष्ठ व्यक्तींना आनंद वाटतो. मग तशी ते आपुलकीनं, नम्रपणे त्या व्यक्तींची चौकशी करत होते आणि त्यामुळे त्यांचा त्रास थोडाफार काहींना कमी होत असे. भाजीवाले काका भाजी कोठून खरेदी करत असत? म्हणजे जी भाजी हातगाडीवरून ते आणत होते, ते कुठनं आणत होते? तर भाजी मंडई जी असते, की शेतकरी आणून भाजी मंडईमध्ये आपला माल विकतात, अशी जी घाऊक असतात, घाऊक घ्यायची भाजी आणि ती भाजी दिवसभर हातगाडीवरनं विकायची, असे असं काम भाजीवाले काका करत होते. मग त्यासाठी ती भाजी कुठनं आणत होते? तर ती भाजी मंडईत, म्हणजे जिथं घाऊक मिळतं त्या घाऊक भाजी मंडईमधनं ती भाजी खरेदी करून दिवसभर ते संपूर्ण कॉलनीमधनं फिरत असत. भाजीवाले काका भाजी मंडईतून आणून खरेदी करून आणत असत. भाजीवाले काका भाजी आणण्यासाठी किती वाजता उठतात? म्हणजे 9 ठोक्याला जेव्हा ते कॉलनीमध्ये येतात, तर कुठून तरी लांबून ती भाजी आणणार आहेत, किंवा मंडई काय त्यांची जवळ असेल असं नाही. घाऊक मंडई जी असते ती खूप लवकर जावं लागतं, 5-6 वाजेपर्यंतच जावं लागतं आणि भाजी खरेदी करून आणावी लागते. तेव्हा ती 9 वाजता आपण सगळ्यांना देऊ शकतो. म्हणून ते सकाळी लवकर उठून भाजी आणण्यासाठी भाजी मंडईत जात होते. भाजीवाले काका भाजी आणण्यासाठी सकाळी लवकर उठतात. भाजीवाल्या काकांची कोणती महत्त्वाकांक्षा आहे? म्हणजे कोणती इच्छा आहे किंवा काय करायचं असं त्यांनी ठरवलेलं आहे? तर सगळ्यांना ताजी व चांगली भाजी देऊन घरातील करत्या बाईला आराम मिळावा व तसेच काम चांगल्या प्रकारे करावे, ही महत्त्वाकांक्षा त्यांच्यामध्ये आहे. समानार्थी शब्द लिहा. ताजी टवटवीत, ताजी भाजी म्हणजे टवटवीत, चांगली दिसणारी. हे जे शब्द आहेत समानार्थी शब्द, ते नुसते वर्कबुकमध्ये किंवा नोटबुकमध्ये लिहायचे नाहीत, तर त्यांची वाक्य करायची आहेत आपल्याला आणि वाक्यसुद्धा नोटबुकमध्ये लिहायची आहेत. त्याच्यामध्ये कोणते शंका असेल तर तुम्ही मला कधीही विचारू शकता. दुसरा आहे इशारा, म्हणजे खूण करणे, खुणवणे. आनंद म्हणजे मोद किंवा हर्ष. चव म्हणजे स्वाद. विरुद्धार्थी शब्द लिहा. विसंगती, विरुद्धार्थी संगती. विसंगती म्हणजे चुकीचं वाटतं, वेगळं वाटतं, आणि संगती म्हणजे बरोबर आहे. ताजी विरुद्धार्थी शिळी. हजर गैरहजर. नम्र उद्धट. आता थोडक्यात उत्तरे लिहा. भाजीवाल्या काकांच्या व्यक्तिमत्वाची कोणती वैशिष्ट्ये पाठात आली आहेत?
भाजीवाले काकांची कोणती कोणती व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य आहेत, ते कसे आहेत, त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे, हे आपल्याला पाठामधनं लिहायचं आहे. कोणतं आहे वैशिष्ट्य त्यांचं, ते कसे होते सांगा. एका कॉलनीत नऊच्या ठोक्याला एक भाजीवाले काका ताजी व स्वच्छ भाजी विकण्यास येत असत. त्यांची भाजीच्या गाडीवर आकर्षक पद्धतीने केलेली मांडणी आणि व्यवहाराला चोख तसेच गोड आपुलकीने प्रेमाने म्हाताऱ्या लोकांशी नम्रपणे वागणे ही वैशिष्ट्ये या पाठात आलेली आहेत. की त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, की जो दर ठरलेला असेल तो दर तोच घेणार, पण चोख दर असणार, व्यवहार चोख असणार, वजनांमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचं काहीही गैरप्रकार न करता योग्य वजन सगळ्यांना देणं, म्हाताऱ्या माणसांशी सुद्धा चांगलं नम्रपणे बोलणं, गाडीवरती भाजी आकर्षक पद्धतीनं मांडणं, किंवा कोणी हाक मारली की थांबा तर थांबतो या नाताई असं आपुलकीनं म्हणणं, तोपर्यंत थांबणं, अशी जी वैशिष्ट्यं आहेत व्यक्तिमत्वाची ती वैशिष्ट्यं पाठामध्ये आलेली आपल्याला लिहायची आहेत. भाजीवाल्या काकांच्या गाडीवरील भाज्यांचे वर्णन करा. आता कोणत्या कोणत्या भाज्या होत्या, तर भाजीवाल्या काकांच्या गाडीवरील भाजी आकर्षक पद्धतीने मांडलेली असे. कोणती भाजी होती, काकडी, टोमॅटो, गाजर, कोथिंबीर, लिंबू, पालेभाज्या, नवलकोल, बीट, अशा सगळ्या भाज्यांचं जणू संमेलनच त्यांच्या गाडीवर भरलेले असते. हे आकर्षक पद्धतीने मांडणी करणं, भाज्या आणणं, आणि काय असतं गाडीवरती, तर एक गंजलेला तराजू, वजने किंवा पैसे ठेवण्याचा पितळी डबा आणि कधीतरी जेवणाचा डबा, अशी काकीची गाडी, भाजीची गाडी सजलेली असते. हिरवीगार पालक, मेथी, गवारच्या शेंगा, शेपूची भाजी अशाही भाज्या त्यांच्या गाडीवरती असतात. आता आपल्याला प्रश्न विचारला आहे, पाठाला दिलेले हिरवेगार मध हे शीर्षक का समर्पक आहे. शीर्षक म्हणजे काय, तर जो मथळा किंवा पहिला भाग आहे तर त्याला शीर्षक असं म्हणतात. तर शीर्षक हे समर्पक म्हणजे योग्य का आहे, की त्यांनी जे दिलेलं आहे हिरवेगार मन, प्रत्यक्षात त्या पाठामध्ये भाजीवाले काकांची माहिती आहे, मग हिरवेगार मन असं का त्यांनी दिलेलं आहे आणि ते योग्य आहे का, हे आपल्याला इथं लिहायचं आहे. भाजीवाले काका रोज सकाळी 9 वाजता भाजी विकण्यासाठी कॉलनीत येत. ते सगळ्या प्रकारची भाजी विकत असत. त्यांचा साधा पण स्वच्छ पेहराव, नम्र व प्रेमळ वागणूक, पण व्यवहाराला चोख असलेल्या काकांचे मन मात्र अगदी हळवे व प्रेमळ होते. वृद्धांसाठी असलेली त्यांची सहानुभूती, यामुळेच या पाठाला हिरवेगार मन हे शीर्षक समर्पक आहे. म्हणजे जरी ते रोज एवढं चालत होते, फाटक्या पायात चपला होत्या, तरीसुद्धा त्यांचा पेहराव कसा होता, स्वच्छ होता. म्हणजे त्यांचा जो वेश होता किंवा झब्बा लेंगा होता, तर तो स्वच्छ असायचा. दुसरं म्हणजे कसं, की त्यांचं मन हे अतिशय प्रेमळ आहे, सगळ्यांची ते चौकशी करतात, कुठंही कुणाबद्दलही राग लोभ नाही, सगळ्यांच्याबद्दल कोण भाजी घेतलं तर आनंद आहे, नाही घेतलं म्हणून ते काही वाईट वाटून घेत नाहीत. म्हणजे अशा प्रकारे त्यांचं मन हे भाज्यांसारखं हिरवंगार आहे, आकर्षक आहे आणि स्वच्छ आहे, म्हणून ते शीर्षक ह्या पाठाला समर्पक आहे असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद.